अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिलन चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। काल रोजी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जामनेर तालुक्यातील 12 ठिकाणच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन नामदार गिरीश महाजन यांच्या शुभ हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले। परंतु संध्याकाळी झालेल्या पावसामुळे पाळधी परिसरातील रस्त्यांचे भूमिपूजन हे रद्द करण्यात आलेले होते। म्हणून आज सकाळी राहिलेल्या पाळधी परिसरातील 2.5 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन नामदार महाजनांच्या हस्ते पार पडले। जामनेर तालुका हा महाराष्ट्र राज्यातील एकमेव तालुका ठरणार आहे। त्यात प्रत्येक छोटे छोटे गाव हे डांबरी रस्त्यांनी जोडलेले असतील आणि ही कामं लवकरात लवकर पूर्ण होतील असे नामदार महाजनांनी या प्रसंगी बोलताना सांगितले। खटकर्णा या रस्त्याचं आज भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे। मुख्यमंत्री ग्रामसडक योजना याच्या माध्यमातून आज जवळपास 2.5 कोटी रुपये या रस्त्यावर आपण या ठिकाणी ठेवलेले आहे। शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा रस्ता हा होता। मला वाटतं तर ही योजना नसती तर हे काम कधी झालं असतं काही मोठा प्रश्नच आहे। परंतु आज मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेला हा रस्ता आज हाती घेण्यात आलेला आहे। याच्यामध्ये जवळपास पाईप बोऱ्या 14 आहेत। तर हा सगळा नाल्यातला भाग आहे सगळा, तर 14 पाईप बोऱ्या आहेत। स्लॅब कलवट 1 आहे आणि संरक्षण भिंत जवळपास 400 मीटरची संरक्षण भिंत आहे। जवळपास 1200-1300 फूट संरक्षण भिंत याच्यामध्ये घेण्यात आलेली आहे आणि कायमस्वरूपी एक दिलासा देण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना आणि विशेष करून खचाण्याच्या लोकांना हा दोन्ही गावांना जोडणारा रस्ता, हायवेला प्रमुख जोडणारा रस्ता आहे आणि म्हणून अनेक लोकांची सोय, शेतकऱ्यांची सोय, गावकऱ्यांची सोय यातून झालेली आहे आणि या रस्त्याचा मी या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे आणि इथे 4 महिन्यामध्ये हा रस्ता या ठिकाणी बांधून पूर्ण तयार होईल। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।